ससून रुग्णालयामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसापासून MRI मशीन बंद आहे. बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस ससून रुग्णालयामध्ये उपचार घ्यायला येत असतात महाराष्ट्रातून, त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांची खूप धावपळ आणि खूप गरीब लोक असतात आणि त्यांना ससूनमध्ये डीन आणि ससूनमध्ये अधीक्षक हे सांगतात की बाहेरून MRI करून आणा. आता तर सकाळी माहिती मला अशी कळाली की ससूनमध्ये डीन गेले 4-5 दिवसापासून मृत्यूवर आहे. कसंही ससून हॉस्पिटल हाताळतात हा प्रश्न पडला. म्हणून आज आम्ही निवासी जिल्हा अधिकारी ज्योती कदम कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जाऊन त्यांना निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये मागणी अशी केली की लवकरात लवकर ससूनमध्ये बंद पडलेली MRI मशीन सुरू करा आणि जे हे कारभार गलतन कारभार करत आहेत ना ससूनमध्ये, हे ससूनचे डीन पवार आणि ससूनचे अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.